मराठा आरक्षण नऊ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समितीत जाहीर एसी बी सी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणी संदर्भात पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे श्री चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या समन्वय समितीमध्ये ॲडव्होकेट आशिष गायकवाड अॅडव्होकेट राजेश टेकाळे ऍडव्होकेट रमेश दुबे पाटील ऍडव्होकेट अनिल गोळेगावकर आणि ऍडव्होकेट अभिजित पाटील यांचा समावेश आहे मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक समन्वयक जाणकार अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल